आपलं देखील सहर्ष स्वागत आणि जाऊयात या ठिकाणी. यावेळी पहिलाच बॉल निश्चितच या शॉर्ट सिलेक्शन पप्पू पारधी चेंडू मागे धावतात. यावेळी मात्र अडवणूक केली जात नाहीये, थोडस मिस झालेत आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सुनील बुकनेच्या बॅट मधनं हा दमदार स्ट्रोक जातो सीमारेषा पलीकडं, दमदार चौकार. सिलेक्शन चेंडू मात्र थांबला नाहीये, गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे बघितलाय. सेकंड बॉल पुन्हा एकदा सुई मधनं धागा रवा त्याप्रमाणे चेंडू नॉन स्टॉप यावेळी सीमारेषा पलीकडे सुनील मुकनेच्या बॅट मधनं दमदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. खेळत असताना जरूर पाहूया रायगडचा भावेश पवार यावेळी असेल ऑन स्ट्राईकला, ज्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दोन चौकार आल्या आणि चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती यावेळी सुनील मुकणे असेल. एका बाजूनं शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट चिन्स खांबला, एक जबरदस्त आणि बिग फाईट मॅच पाहूया. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी राजेश भगत पहिलं षटक यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती घेऊन येतो. यावेळी मात्र या ठिकाणी लाफ करायचं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फटका फेस मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या ठिकाणी असफल राहिले. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं चिन्स खांबला टीम जाऊन पोहोचली. ओव्हरऑल टोटल संघ या ठिकाणी बिनगडी बाद 9 या आकड्यावरती चांगली कामगिरी राहिली. मागच्या मॅचमध्ये देखील सुनील मुकनेची कामगिरी चांगली राहिली होती आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील तो ठरला होता. मात्र पाहूया या मॅचमध्ये कोणत्या प्रकारे खेळली होती आहे, किती धावा या ठिकाणी उभ्या केल्या जातात हे मात्र बघायचं जरूर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार समोर यावेळी भरत हलक्या हाताने यावेळी मात्र फक्त बॅटला चेंडू ब्रश करून दिला, स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा चिन्स कमला टीमचा विचार केला तर दुहेरी अंकामध्ये रूपांतरित झाल्या. स्कोरबोर्डवरती धावा आल्या 10 बिनगडी बाद, चांगली धावसंख्या सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी मात्र उभी राहिली आहे. पाहूया गोलंदाज समोर यावेळी जबरदस्त हा मोठा फलंदाज आहे, परंतु निश्चितच यावेळी लाईन भरकटली गोलंदाजानं आणि जर पाहिलं तर वाईटच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. निश्चितच चांगली कामगिरी केली जाते सुनील मुकणे, मात्र हा मोठा विस्फोटक फलंदाज आहे. निश्चितच खालापूर तालुक्यामध्ये ज्याच्या नावाचा दबदबा पूर्णपणे रायगडच्या स्क्वाडमध्ये आदिवासी स्क्वाडमध्ये त्याची खेळे आपण पाहता, मात्र निश्चितच या ठिकाणं आता कुठेतरी स्तब्द केलंय, जागेवरती थांबवलंय. एका बाजूनं फलंदाजीचा नजारा मात्र वारंवार मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मात्र पाहायला मिळत आहे. तर सुनील मुकणे एका बाजूने फटकेबाजी करतोय, दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न देखील करतोय. या चेंडूवरती सक्सेस देखील झाला, एक चेंडू त्याने डॉट या ठिकाणी मात्र फेकी केलाय. दोन्ही बाजूने चांगली कामगिरी केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार यावेळी मात्र लाफ केलाय, मात्र उंची जास्त लांबी कमी आणि पहिला गडी बाद चिन्स खांबला टीमला पहिला दे धक्का सुनील मुकणे यावेळी मात्र डगआउट मध्ये जाणार. टॉसचा विचार केला तर टॉस जिंकला चिन्स खांबला टीमनं आणि त्यानंतर या ठिकाणं मात्र फलंदाजी स्वीकारली
आणि सुनील मुकणे देखील बाद झालाय. आता जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस सगळी बाद झालाय जरूर. यावेळी मात्र पाहूयात निश्चितच पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झाला. सुनील मुकणे म्हणजेच मोठा मासा यावेळी मात्र जाळ्यामध्ये अडकलाय आणि फलंदाज एक बाद झालाय. टोटलचा विचार केला तर एक गडी बाद टोटल धावा धावपटलावरती. या ठिकाणी 11 या आकड्यावरती चिंचखांबला टीम खेळतीय. 3 षटकांची मॅच, चांगली संकल्पना. निश्चितच गावदेव क्रिकेट संघ कानपोली आयोजित सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2024 पर्व आणि ऑर्गनायझर अक्षयदादा पाटील यांची स्पर्धा. या ठिकाणी मात्र त्यांचं हे स्वप्न नाईट रजनीचं मात्र या ठिकाणी पार पडतंय. चौथी नाईट आज जर विचार केला तर नाईट क्रमांक 4 असेल. चौथा दिवस, चौथी रात्र या ठिकाणी मात्र आपण पाहताय जबरदस्त नाईट रजनी स्पर्धा या ठिकाणी पार पडतीय. गोलंदाज यावेळी सुरेश भगत असेल. येस डेफिनेटली या ठिकाणी पंचांकडे लाऊड अपील, परंतु लाऊड अपील मात्र या ठिकाणी फेटाळलं जात आहे. आणि निश्चितच जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आणि डॉट बॉलची सांगता देखील या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली कामगिरी केली जाते दोन्ही बाजूने. निश्चितच जर पाहिलं तर फलंदाज सुनील मुकणे बाद झाला, त्यानंतर मात्र या ठिकाणी पहिला बॉल डॉट आला आहे. गोलंदाज सुरेश भगत यावेळी मात्र जर विचार केला तर एक इन्फॉर्म फलंदाज आहे, इन्फॉर्म फलंदाज गोलंदाज देखील आहे. एक अष्टपैलू खेळाडू यावेळी सुरेश भगतचं नाव मी जरूर वारंवार घेतो. यावेळी मात्र पाहूयात जबरदस्त वेग या चेंडूला होता. सुरेश भगत यावेळी मात्र चांगली कामगिरी करतो, जबरदस्त परफॉर्मन्स. रफ्तार का सौदागर या गोलंदाजाला म्हणावं की काय, एक चांगली कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून केली जाते. समोर यावेळी फलंदाज असेल भरत आणि नॉन स्ट्रायकेंड कैलास. निश्चितच चांगली जोडी आहे मैदानामध्ये. भरत अद्याप टिकून खेळतोय, त्याची गरज आहे. यावेळी मात्र टाउन द ग्राउंड, यावेळी मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि ह्या दोन धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, तिसरीचा प्रयत्न केला आहे. तू मॅम मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट बाळू भगत यांच्याकडनं केलं गेलं आणि मात्र थोडंसं मिस झालेत. आणि निश्चितच ह्या 3 धावा चोरल्यात, 3 मदतीने टोटल जाऊन पोचलाय चिंचखांबला टीम 14 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरेश भगत यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवर असताना 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडूमध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या, म्हणजे पहिले 2 चेंडू त्याने डॉट फेकले, जबरदस्त गोलंदाजी राहिली. तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी ह्या 3 धावा गेल्यात. कुठेतरी थोडीशी अतिरिक्त धाव देखील गेली, या ठिकाणी थोडंसं मिस फील्ड आणि मिस कलेक्शन देखील थोडं चुकीचं झालं. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र निश्चितच सुरेश भगत या चेंडूवरती कुठेतरी नाराज असतील. निश्चितच कैलास वाघमारे जर विचार केला तर चिंचखांबले टीमचा छोटा सुनील मुकणे असेल, डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि जरूर आमचे निश्चितच 12th मॅन आकाश आम्हाला मात्र या ठिकाणी सांगतायत. जाऊया पुन्हा एकदा अखेलपट्टीवरती. गोलंदाज सुरेश भगत फुलरलेचा बॉल, येस डेफिनेटली गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेमध्ये धावतोय आणि क्षेत्ररक्षक त्याच्या मागे पळतोय. मात्र पाहूयात या 2 धावा तिसरी कन्वर्ट होईल का. येस डेफिनेटली तू मॅम आणि जरूर या ठिकाणी मात्र खूप सारं चुकीचं कलेक्शन या ठिकाणी मात्र केलं जात आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या धावा आल्या 3 आणि 3 मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. मागच्या मॅचचा विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी निश्चितच हेतुटने संघ या ठिकाणी विजयी ठरला आणि निश्चितच दुसऱ्या फेरीमध्ये त्या संघानं विजय संपादित करत प्रवेश केलाय जरूर. मात्र पाहूया समोर यावेळी गोलंदाज असेल त्याचे 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. त्याने 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या, 2 चेंडू अद्याप पेंडिंग बाकी असेल. यावेळी मात्र लॉफ केलाय, ऑफ साइडला कन्वर्ट केलाय, फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मात्र हे काय घडलंय, चुकी केली जाते वारंवार क्षेत्ररक्षकांकडनं. सिंगल डबल आणि ही धाव तिसरी, म्हणजे पुन्हा एकदा तिसऱ्या 5व्या चेंडूवरती तिसरी धाव. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 धावा कन्वर्ट केल्यात. काय फटकेबाजी, काय परफॉर्मन्स दोन्ही बाजूने दिला जातो. 2 फलंदाज, एका बाजूला कैलास वाघमारे आणि तो जर विचार केला तर वनडा सलामीसाठी आला होता. भरत वाघमारे अशी जोडी मैदानामध्ये, जबरदस्त परफॉर्मन्स.
निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना चांगली या ठिकाणी मात्र खेळी केली जाते दोन्ही बाजूनं. निश्चितच छोटा मिनी सुनील मुकणे असं म्हणावं लागेल. पाहूया वेळी मात्र लाफ केलं पुन्हा एकदा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र धावतो आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. दुसरीचा प्रयत्न मात्र चुकीचा थ्रो आणि या ठिकाणं बॅकअप चांगलं आहे मात्र या ठिकाणी आत्माराम यांच्याकडनं बॅकअप दिला जातोय जरूर. आणि दोन धावा कन्वर्ट, दोनच्या मदतीने या सहाव्या चेंडूवरती दोन धावा आल्या. तर टोटल जाऊन पोचली आहे 22 आकड्यावरती वरती. 12 चेंडूंमध्ये बनवल्या टोटली 22 धावा. अद्यापही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि देऊया संधी पुन्हा एकदा आमच्या डीजे नितीन यांना. पूर्वार्धामधील आणि त्यानंतर मात्र किती धावा उभ्या करतील चिंचखामला टीम जर या ठिकाणी विचार केला तर हा दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत असेल. एका बाजूला शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट निश्चितच खालापूर परिभागातील एक दमदार संघ असेल तो म्हणजे चिंचखामला टीम. एक जबरदस्त परफॉर्मन्स त्या संघाकडे देखील आहे मात्र पाहूया. जरूर एका बाजूला विचार केला तर MIDC परिभागामध्ये नेरी दुंद्रे आणि पनवेल भागामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा असेल तो शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी खेळी करतोय. पहिला सामना जरूर जिंकला आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या फेरीमध्ये काय होतं हे मात्र खूप इम्पॉर्टंट असेल. यावेळी ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल भरत वाघमारे आणि नॉन स्ट्राईक फलंदाज या ठिकाणी कैलास वाघमारे अशी जोडी मैदानामध्ये खेळली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हा तिसरा ट्रम्प कार्ड बुरेश भगत लाफ केलाय स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अडवायचं होतं मात्र या ठिकाणी दुसरीचा कॉल. यस डेफिनेटली चुकीचं कलेक्शन वारंवार कुठेतरी बाळू भगत या ठिकाणी चुकी करतायत आणि यस डेफिनेटली थोडासा खराब थ्रो झाला आणि ह्या दोन धाबा आल्यात. दोनच्या मदतीनं चिंचखामला टीम जाऊन पोचली आहे. एक विकेटच्या नुकसानावरती टोटली 24 या आकड्यावरती. चोवीस जावा म्हटलं तर पुरेसे आहेत. तिचा जर आकाश 24 धावा म्हटल्यानंतर पुरेसे आहेत कारण की CBD बेलापूर संघानं तब्बल 17 बनवल्या होत्या. 18 धावा डिफेन्स केल्या होत्या. हे क्रिकेट आहे आणि ह्या मैदानावरती निश्चितच आपण अनेक सामने असे पाहिलेत ना जबरदस्त या ठिकाणी शेवटच्या मोमेंट पर्यंत ते सामने गेलेत. यावेळी फायनल क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन सिंगल डबलचा प्रयत्न. येस मात्र चुकीचं कलेक्शन मात्र या ठिकाणं चुकी केली फलंदाजानं आणि फलंदाजा ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. भरत वाघमारे यावेळी मात्र जाणार रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. वाजवलत अनिल मैदानामध्ये इन झालाय अनिल वाघमारे. निश्चितच स्ट्राईक ऑनला निश्चितच असेल तो म्हणजेच या ठिकाणी विचार केला तर कैलास वाघमारे मिनी सुनील मुकणे आणि त्याच्या बॅटमधनं एक्झिक्यूट केलाय फटका सरळ बॅटनं या ठिकाणी. सुरेश भगत आणि प्रकाश भगतच्या मधनं यावेळी मात्र त्यांना चकवा देत चेंडू सी मारेच्या पलीकडं येतो दमदार चौकार. दोघं देखील सक्के भाऊ आहेत. एका बाजूला जर विचार केला तर अनिल वाघमारे आणि कैलास वाघमारे अशी जोडी मैदानामध्ये खेळतीय.
कैलास वाघमारेचा विचार केला तर त्याला चिंचखामला टीम कडनं निश्चितच मिनी सुनील मुकणे असं म्हटलं जातं. मात्र पाहूया एका बाजूला देखील जर विचार केला तर बॉलिंग ट्रॅकवरती भुरेश भगत एक चांगला गोलंदाज गुणवंत गोलंदाज आहे ज्याने अनेक मैदानावरती आपल्या संघाला विजय संपादित करत निश्चितच चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत पोहोचवलं. मात्र पाहूया समोर एका बाजूला जर विचार केला तर चिंचखामला संघ दुसऱ्या बाजूला फणसवाडी संघ यांच्यामध्ये हे बिग बॅटल रंगत असताना धावा धावपटलावरती 32-30 आकडा गाठला निश्चितच या ठिकाणं चिंचखामला टीमनं यावेळी पाहूयात. मात्र निश्चितच डॉट बॉलची सांगता झाली आहे. ज्या चेंडूंची गरज आहे फणसवाडी टीमला ते चेंडू येत आहेत. या ठिकाणी भुरेश भगत यांच्या माध्यमातून चेंडू समाप्त झालेत. 5 फर्स्ट इनिंग लास्ट बॉल या ठिकाणी पाहूया शेवटच्या या चेंडूवरती काय घडतं आहे. शेवटचा एक बॉल आहे. तर या ठिकाणी क्षमा असावी स्कोरी स्कोरिंगमध्ये थोडीशी चुकी झाली आहे. 2 चेंडू बाकी आहेत. तर ह्या 2 चेंडूवरती पाहायचंय काय घडतंय. यावेळी गोलंदाज भुरेश भगत आतापर्यंत 4 चेंडू फेकी गेलेत आणि पाहूया आता यावेळी रिव्हर्स शिफ्ट अटेंड सक्सेसफुल फटका कन्वर्ट आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे या ठिकाणी दमदार फटका. फलंदाज या ठिकाणी कैलास वाघमारेच्या बॅट हा चौकार आलाय. पाहूयात शेवटचा एक बॉल आहे. फर्स्ट इनिंग अँड लास्ट बॉल आहे. यावेळी पुन्हा एकदा म्हटलं जातं ना हर बार दिवाळी दसरा परंतु नो चेंडू आणि या ठिकाण यस डेफिनेटली नो बॉल आहे. मात्र जरूर या चेंडूवरती सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. एक धाव तर या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल स्कोर वरती परंतु अद्यापही जर विचार केला तर एक सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. टोटल स्कोर धावपटलावर धावा लागल्यात 34 धावा आतापर्यंत आणि पाहायचं या ठिकाणी काय घडतंय. निश्चित शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये तर दिलीच जात नाही हे देखील लक्षात घ्या. नो चेंडू या ठिकाणी मात्र फेकी केला त्यानंतर हे फ्री हिटचा चेंडू असेल शेवटचा एक बॉल आहे. तर विलास आता ह्या चेंडूवरती धाव घेतली का. एक धाव तर त्या 2 धावा ओके ठीक आहे. 2 धावा असतील या ठिकाणी मात्र 35 धावा सॉरी थोडीशी चुकी झाली स्कोरिंग मध्ये. जाऊया त्या ठिकाणी मात्र खेळपट्टीवरती आणि फलंदाज या ठिकाणी समोर असेल अनिल वाघमारे. अनिल वाघमारे कैलास वाघमारे अशी जोडी या ठिकाणी मात्र मैदानामध्ये खेळत असताना 35 धावा धावपटलावरती. तर पहा पहिल्या चेंडूपासून धावा या ठिकाणी मात्र आल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर 1+ रन आउट म्हणजे 1 धाव आली त्या चेंडूवरती. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. चौथ्या चेंडूवरती षटकार डॉट आला सॉरी डॉट आला आणि 5व्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार आला आणि या ठिकाणी 9 चेंडू म्हणजे अद्याप 1 चेंडू बॅलन्स आहे. 9+1 अशा त्या 2 धावा घेतल्या. टोटल धावा 35. तो कटआउट जवळ जो गेला होता बॉल तो षटकार आहे की चौकार आहे. चौकार तर मग टोटल 35 धावा 35 आहेत.
तर 35 धावा टोटली या ठिकाणी आम्ही समजावून सांगितलं आणि शेवटचा एक बॉल बॅलन्स आहे, मॅच कंटिन्यू करा. निश्चितच तो देखील पाहतो 12वा 12th मॅन या ठिकाणी, मात्र आपण पाहताय त्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी धावा कन्वर्ट केल्या जात आहेत, मोजल्या जात आहेत. आणि निश्चितच मात्र शेवटचा एक बॉल आहे, 9 बॉल आला त्यानंतर फ्री देखील मिळालं, मात्र शेवटचा अद्यापही एक बॉल. या चेंडूवरती काय घडते बघायचं आहे, या चेंडूवरती फ्री असेल, फ्रीडचा बॉल आहे. जर डॉट आला तर मात्र चांगली कामगिरी भुवनेश भगत यांच्याकडनं राहील. मात्र पाहूया समोर एखादा फटका एक्झिक्यूट होतोय का. येस डेफिनेटली चेंडू हवेत आहे, परंतु फ्री हिटचा चेंडू आणि निश्चित त्या ठिकाणी फक्त एकदा होईल आणि रनआउट ज्या ठिकाणी असेल फलंदाज. आणि निश्चितच जर पाहिलं तर धावा धावपटलावरती टोटल आल्यात 36, आता गरज आहे येणारे 24 चेंडू आणि कंपल्सरी 37 धाव्यांची गरज आहे. हेदोटी टीमचा कर्णधार या टॉससाठी नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल दुसऱ्या फेरीतील, ती दुसरी मॅच या ठिकाणी मात्र खेळवली जाईल. सीबीडी संघाच्या ठिकाणी कर्णधार पोहोचला, तर हेदोटी टीम आपला देखील कर्णधार टॉससाठी. या तर निश्चितच पाहूया या ठिकाणी 36 धावा बनवल्या तर म्हणजेच चिंचखांबला टीमनं आणि आता टोटली 37 धाव्यांची गरज या ठिकाणी असेल शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी टीमला. पाहूया आता कोणती जोडी सलामीसाठी येते, कोणता गोलंदाज या ठिकाणी मात्र जरूर या ठिकाणी सिलेक्ट होतोय बॉलिंग ट्रॅकवरती येणार हे मात्र बघायचं आहे. तर टॉस केला जाईल या ठिकाणी हेदोटने विपक्ष सीबीडी संघ यांच्यामध्ये. निश्चितच ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल, निश्चितच दुसऱ्या फेरीतील सेकंड मॅच आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये जो संघ हायस्कोर मारेल त्याला देखील या ठिकाणी बाय दिली जाणार, हे देखील लक्षात घ्या. सर्व संघांना मिळेल हे मात्र सूचित करतोय. आणि सलामी जोडी मैदानामध्ये आली, झोमा भगत आणि सुरेश भगत अशी जोडी मैदानामध्ये जरूर पाहताय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झोमा भगत. तर जाऊया मॅचकडे, या ठिकाणी मात्र आमचे वल्लभ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य निश्चित सदर्णीय रोहितदादा वाघे यांच्याकडून देखील ते देखील या मॅचला एन्जॉय करतात आपल्या या आझाद मैदानावरनं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मात्र सहर्ष स्वागत करतोय. जाऊयात मॅचकडे, या ठिकाणी सुनील बुकने पहिला ट्रम्प कार्ड. यस डेफिनेटली हे काय घडलं आणि मात्र पूर्णपणे चित्र पलटलं आणि पहिला फलंदाज
मी म्हटल्याप्रमाणे सुरेश भगत एक मोठं बादल यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना मोठा यावेळी मात्र झटका सदतीस आणि आकाश या ठिकाणी आपण मॅच बघताय जरूर. 17 बॉल सदतीसची गरज आहे आता. 18 चेंडू सदतीसची गरज होती. एक चेंडू निघून गेला, एक गडी देखील परतला. आता समीकरण अवघड स्थितीत जाऊ शकतं, कारण की जो फलंदाज तंबू मध्ये गेलाय ना तो या वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये निश्चितच मानवी इलेव्हन टीमचा कर्णधार होता. एक मोठा फलंदाज आहे तो विस्फोटक. मात्र जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सुनील मुकणे मिनी भावेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती या. यावेळी लाभ केला बालू भगतनं, फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑन रिझन मध्ये. आयुष्यतरक्षक दुसरीचा कॉल डेफिनेटली सक्सेसफुल. दोन धाबा कम्प्लीट आणि दोनच्या मदतीने अकाउंट झालं ओपन. यावेळी शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी टीमच निश्चितच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. क्लासिकल क्रिकेट आणि संत वाहे इंद्रायणी असं म्हटलं जातं ना, म्हणजे शांततेचं या ठिकाणी क्रिकेट खेळलं जातं वारंवार. पाहूया या ठिकाणी सुनील मुकणे पुन्हा एकदा यावेळी लॉंग ऑफ रिझन, लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करत बाळू भगत यावेळी सक्सेसफुल. इनाइट नंबर 3 यावेळी मात्र परिपूर्ण उपयोग करून चेंडू सीमा रेषा पलीकडे पाठवतोय तो दमदार षटकार. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. षटकार आलाय, जबरदस्त परफॉर्मन्स पुन्हा एकदा सुनील मुकणे. येस डेफिनेटली या ठिकाणी बालू भगत यांच्या माध्यमातून मात्र फटका कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये. चेंडूला मात्र पकडलं गेलंय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं मात्र या ठिकाणी टोटल धावसंख्या जाऊन पोचली 9 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडू झाले समाप्त. या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती सुनील मुकणे आणि समोर या ठिकाणी फलंदाज मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याला देऊन निश्चितच या ठिकाणी गौरवण्यात आलं तोच फलंदाज जोमा भगत यावेळी मात्र खेळपट्टीवरती खेळतोय. अद्याप पहिल्या षटकातील 2 चेंडू बाकी, 4 चेंडू समाप्त झालेत. येस डेफिनेटली अखूट टप्प्याचा चेंडू होता, उंची जास्त नव्हती. चेंडू मागे जर विचार केला तर आणि लेग बायच्या स्वरूपात निश्चितच या ठिकाणी ही आली सिंगल. चोटी धाव म्हटली जायला, कारण की मित्रांनो एक एक धावेला महत्व द्या. चिंचकामला टीम शेवटच्या क्षणापर्यंत झुंज जाईल यात मात्र तील मात्र शंका नाहीये जरूर. आणि मात्र पाहूया गोलंदाज शेवटचा एक बॉल शिल्लक समोर असलेल्या वेळी बाळू भगत यावेळी हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. पहिले षटक समाप्त आणि आतापर्यंत 1 विकेटच्या नुकसानावरती शिव तेज क्रिकेट संघ फणसवाडी टीम जाऊन पोचली टोटली 10 या आकड्यावरती. यापूर्वी भागामध्ये असे सॉंग्स वाजले जातात, आपल्या भागामध्ये देखील आता सुरुवात झाली आहे. स्वतः डीजे मास्टर देखील ऑपरेटिंग करतायत. नाईट मॅचेस असो हळदी असोत या ठिकाणी मात्र त्यांची चांगली मेजवानी असते. जाऊया मॅच कडे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कैलास वाघमारे आलाय. येस डेफिनेटली जाऊया. निश्चितच मिनी सुनील मुकणे असेल यावेळी. येस लाईन भरकटली. अनिल टेंबे सर आमचे प्रोफेशनल पंच या टुर्नामेंटमध्ये त्यांची चांगली भूमिका राहिली आहे आणि त्यांच्या माध्यमातून यावेळी मात्र हा अवांतर चेंडू घोषित केला जातो. व्हाईटच्या मदतीनं टोटलचा विचार केला 11 या धावेवरती फणसवाडी संघ जाऊन पोहोचला. यावेळी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका मारला, एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत, फंबलिंग झाले, थोडंसं फंबल आणि ह्या 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. आणि 2 मदतीनं जर पाहिलं तर टोटल धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. आता समीकरण मित्रांनो ऐका,
11 चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणी बनवायचे 24 धावा. निश्चितच मॅच झाली होती या ठिकाणी सीबीडी बेलापूर संघ विपक्ष रानसई. सीबीडी संघानं 24 चेंडू मध्ये 18 धावा डिफेन्स केल्या. काय जबरदस्त केली यावेळी. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या हातात ते निसरलाय जरूर. मात्र कॅच मिस केले की मॅच मिस केले हे मात्र थोड्याच वेळा समजेल. आणि या ठिकाणी मॅचचा विचार केला तर विकेटची गरज जरूर असेल, कारण चिचकामला टीमला समोर बाळू भगत जर्सी क्रमांक 07 मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलाय. मात्र पाहूया निश्चितच जबरदस्त केलं राहिले यावेळी. मात्र डेफिनेटली बीट झालेत आणि या डॉट बॉलची सांगता झाली. या 14 धावेवरती खेळताय यावेळी मात्र फणसवाडी संघ. आणि या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी चिचखांबला संघ चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीच्या माध्यमातून सिंगल आली आहे. दुसरी धाव या ठिकाणी दिली जाणार नाही आहे. आणि निश्चितच जर पाहिलं तर स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडू खाली गेलेत कैलास वाघमारे. जबरदस्त परफॉर्मन्स. आता समीकरण आहे का मित्रांनो, मी दुहेरी अंकांमध्ये चेंडू या ठिकाणी निश्चितच जर विचार केला तर काहीतरी कामगिरी झाली असती, परंतु 8 चेंडू 22 जावा म्हणजेच एक षटक आणि उर्वरित 2 चेंडू असे 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू 22 समीकरण. 15 धावा धावपटावरती आल्या. यावेळी चेंडू आवेत आहे मात्र सुनील मुकणे झेल खाली, परंतु थोडेसे लेट झालेत आणि ह्या 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि 2 धावेच्या मदतीनं या ठिकाणी फणसवाडी टीम जाऊन पोचली 17 या आकड्यावरती. आता 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. जर हा चेंडू डॉट आला तर मात्र मॅच मध्ये खूप सारी मजा येईल, आणि जर एखादा मोठा फटका आला तरी देखील मजा येईल. मात्र पाहूया या ठिकाणी गोलंदाज असेल तो म्हणजेच कैलास वाघमारे, ज्याच्या खांद्यावरती या ठिकाणी मात्र निश्चितच भार दिलाय. आणि वारंवार आमचे 12th मॅन या ठिकाणी सांगतायत मिनी भावेश, मिनी सुनील मुकणे म्हणून त्याची या ठिकाणी ओळख असेल. मात्र चेंडू अभेत आहे बराच काल. येस डेफिनेटली फाईन लेग क्षेत्रामध्ये जबरदस्त झेल. शॉर्ट फाईन लेग क्षेत्राचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावलेत आणि जोमा भगतला परतावं लागलंय. आणि फलंदाज क्रमांक या ठिकाणी दुसरा आणि दुसरा गडी बाद होतोय. शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी टीमचा दुसरा मोहरा बाद झाला. नौका फलंदाज आतापर्यंत इन झाला नाही गया, तर या लगेचच मैदानामध्ये फलंदाज आपण देखील उशीर करू नका, कारण की अद्याप या ठिकाणी बदलापूर चापेवाडी संघ खूप वेट करत आहेत. पहिली मॅच जिंकली त्यानंतर मात्र खूप सारा आराम भेटला त्या टीमला. आणि पूर्णपणे जर विचार केला तर बाउंड्री लाईन लगत या ठिकाणी मात्र आमच्या डी जे समोर त्यांचे खेळाडू बसलेत जरूर. त्या संघाला आपण तिसऱ्या फेरीमध्ये पाहाल निश्चितच पाहूया. तो संघ देखील खूप चांगली फलंदाजी आणि बॅटिंगच्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून मात्र या संघाची निश्चितच ओळख आहे. आणि आज त्यांचा लांबचा प्रवास जरूर, इथपर्यंत आज आपल्या MIDC परिभागामध्ये पनवेलमध्ये ते मात्र खेळायला आलेत जरूर. नौका फलंदाज या ठिकाणी इन होतोय मैदानामध्ये. आत्माराम पारधी आणि बॉलिंग ट्रॅकवरती हा तिसरा गोलंदाज 7 चेंडू 20 करत असताना विश्वास ठेवलाय गणेश मुकणेवरती. निश्चितच सुनील मुकणे यांचे छोटे बंधू असतील. मात्र पाहूया यावेळी पहिलाच बॉल जबरदस्त फिरकीचा जादूगर निश्चितच जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. बाळू भगत यांना बीट केला या चेंडूवरती. 5 चेंडू गरज आहे 20 धावांची. 5 चेंडू 10 समीकरण मी वारंवार ऐकतो, मात्र हे पहिल्यांदा घडले 5 चेंडू 20. यावेळी टोलवलाय फटका, थांबणार नाही स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत. यावेळी चेंडू सीमा रेषा पलीकडे, लॉंग स्टॉप नॉन स्टॉप चेंडू सीमा पार षटकार. आपण पाहिला तर जबरदस्त फटका होता, शॉर्ट सिलेक्शन काय होतं, टायमिंग जबरदस्त होतं. पहिल्या चेंडूचा विचार केला तर फलंदाज बीट झाला होता पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज गणेश मुकणेने तो चेंडू फेकला. आणि दुसऱ्या चेंडूवरती गणेश मुकणेचा विचार केला तर
त्याला षटकार मारला गेलाय. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन, परंतु यावेळी शतरक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर आणि जबरदस्त प्रती हल्ला, चेंडू सी मारेशा पार, बॅक टू बॅक मोठा स्ट्रोक येतोय चौकार. हवेची गरज. आमच्या आकाश वाघमारे देखील स्कोर मोजत आहेत. एका बाजूला पी सी वरती कॉम्प्युटर वरती आमचे देखील ऑपरेटर बसलेत. यावेळी चेंडू हवेत बराच काल, मात्र हे काय घडलंय, शत्ररक्षक होते तरी देखील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत आमच्या समालोचन कक्षाला, आमच्या व्यासपीठाला मानवंदना देतो. हा दमदार षटकार चेंडू सी मारेशा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो म्हणजेच झुमा भगत. यावेळी लाफ केलंय, आतापर्यंत फक्त न फक्त मोठे स्ट्रोक आणि गणेश मुकणेचा विचार केला तर त्याच्यावरती प्रतिहल्ले चढवलेत बाळू भगतनं. मॅच फिनिश, येतोय दमदार षटकार. क्रिकेट संघ फणसवाडी अँड व्हेरी व्हेरी हार्ड लक या ठिकाणी. इतना मात्र चिंच खामला टीमला. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते जरूर. या ठिकाणी विचार केला तर हेदुटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट बेलापूर सीबीडी अशी मॅच असेल. पाहायचं या ठिकाणी टॉस जिंकला हेदुटणे टीमनं, मात्र टॉस जिंकला त्यानंतर त्यांनी निवडलं या ठिकाणी शतरक्षण. तर निश्चितच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी यायचा बाळू भगत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 10 चेंडूमध्ये 32 धावा कुठून काढल्या आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आमच्या आदरणीय स्कोरर देखील एक जर विचार केला तर त्यांची स्कोरर म्हणून ओळखा आणि तेच कोलवाडी गावचे सुधीर आगलवे यांच्याकडून निश्चितच बाळूसाठी या ठिकाणी 500 रुपयाचे काय कॅश प्राईज देण्यात येईल. यायचं मंचावरती बाळू भगत. यायचं मंचावरती बाळू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 10 चेंडू 32 धावा आणि निश्चितच सुधीर आगलवे कोलवाडी यांच्याकडून या ठिकाणी मात्र 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. तर मॅच मात्र आपल्या भेटीला आली या समर मैदानामध्ये. निश्चितच एका बाजून नवी मुंबई परिभागामधील एक नामवंत संघ निश्चितच सीबीडी बेलापूर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट